हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज घेतलेला आहे एकदम सिम्पलसा लुक। ब्लाऊज थोडासा मिसमॅच आहे पण इग्नोर करा, कारण आता ती वेळच आहे आणि आता कोणतेच ब्लाऊज वगैरे एवढे परफेक्ट फिटिंग होत नाही। सो एका ब्लाऊजवरच काम चालवलं आहे जास्त, म्हणजे आत्ता फक्त सणापुरती साडी घालायचा विषय, त्यानंतर सण झाल्यानंतर एवढा साडीचा काही विषय येणारच नाही। आणि काल गौराईंकडून इच्छापूर्ती झाली, सहज बोलता बोलता वलून गेले की खूप सारा पाऊस पडू दे। आणि रात्री एवढा भयंकर पाऊस झाला, एवढा भयंकर पाऊस झाला की न सांगण्याच्या पलीकडचा होता। आणि आज दिवसभरसुद्धा पाऊस चालूच होता, सहज मागितलं आणि मिळून गेलं। तर खरंच मनापासून धन्यवाद लक्ष्मीच्या रूपाने आला आणि जाताना पाऊस देऊन गेलात, जाताना का म्हणून येताना पण घेऊन आलात आणि जाताना पण देऊन गेलात असं म्हणत आजच्या व्लॉगला हॅपी हॅपीली सुरुवात करूयात। तर आजचा व्लॉग काय आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे। तर आज आपल्या गौराई आपल्या घरी चाललेल्या आहेत, म्हणजेच त्यांच्या सासरी चाललेल्या आहेत। आवाज थोडासा इग्नोर करा कारण भरपूर सर्दी झालेली आहे, भरपूर म्हणजे भरपूर। इकडं आले की आजारी पडतेच, एकदा पडून झालं आहे माझं आजारी, आता परत एकदा सर्दी झाली आहे, त्यामुळं आवाज थोडासा वेगळा येईल। तर गौराई सिम्पलच बसवल्या होत्या, मी गौराईंच्या संदर्भात कोणत्याच कमेंट्सला रिप्लाय केला नव्हता, पण आज करतीचे। तर सगळ्यात मेन म्हणजे गौराई अशा का बसवल्या, तर एक वर्ष गौराई अशाच बसवायच्या आहेत आणि पुढच्या वर्षी पाहुण्यांकडून गौराई येतात आणि त्यानंतर मग त्या पुन्हा जशा आपण रेग्युलर बसवतो तशाच बसवायच्या। तर आम्ही कोणालाच बोलवलं नाही, दरवर्षी तरी बोलवतो गौराई उठवायला वगैरे, पण ह्यावर्षी कोणालाच बोलवलं नाही। आम्ही घरातल्या घरातच छोटंसं सेलिब्रेशन केलं। तर गौराई आम्ही धान्यातच बसवल्या होत्या आणि पीस म्हणजे जी आपली खरणा नारळाची ओटी असते त्याचा मान गौराया सुपात काढून घेतल्या, त्यामध्ये आघाडा हराळी पुन्हा मकेची बाजरीची जी सीझननुसार कणसं असतात ना ती सगळी मांडलेली। तर हे जे आहे माझ्या हातात ते आहे मक्याचं पान, म्हणजे मक्याचं कणीस जे असतं त्याचं वरचं पान, आणि त्यांना आजचा नैवेद्य असतो साखर आणि भाताचा। तर प्रत्येक ठिकाणी कदाचित वेगवेगळा असू शकतो, आमच्या इकडं तर हा असतो। आणि दोन्ही गौरायांच्यामध्ये गणपती बसवला जो छोटा होता माझ्याकडे घरात, मी लक्ष्मीपूजनच्या वेळेस आणलेला, तर तो दोन्ही गौरायांना नैवेद्य दिला दाखवला आणि त्यांची पाठवणी सुरू झाली। मला ह्यावर्षी एवढं असं वेगळं काही वाटत असं नव्हतं, कारण दरवर्षी कसं गौरी गणपतीला आमच्या घरचं वातावरण खूप वेगळं असतं आणि ह्यावर्षी खरंच खूप वेगळं होतं। दरवर्षी सगळ्या घरी येतात, गौराया उठवतात, सासरी पाठवतात आणि त्यानंतर जातात, पण ह्यावर्षी थोडंसं वेगळंच होतं। त्यानंतर म्हणजे दोरे घेणे, तर मला माहीत नाही ही पद्धत सगळीकडे आहे का नाही। तर मस्तपैकी दोऱ्यांना हळद कुंकू लावायचं, पाच दोरे असं घेतात। तर त्यामध्ये जो आपला ओटीचा मान असतो, म्हणजे ओटीमध्ये जे जे पदार्थ असतात, खोबरं, त्यानंतर खारीक, बदाम, सुपारी, ह्या सगळ्या गोष्टी त्या थोड्याशा फोडून आणल्या आणि त्याची ओटी बांधायला, सॉरी दोरे बांधायला सुरुवात केली। त्यामध्ये हे सुद्धा हरळी आघाडा जे काही आणलेलं ते सगळं एक एक बांधायचं, अशा पाच तयार करायच्या, एका दोऱ्यात पाच आणि असे टोटल पाच तयार करायचे। तर हे तर आमचं चाललंच आणि काही कमेंट्सचे रिप्लाय करूयात। मी काल ब्लॉगमध्ये सहज बोलून गेले की सगळं मला एकटीला करायला लागलं, पण त्यामागे माझा तसा उद्देश नव्हता। एकटीला म्हणजे आमची रानातली कामं पण चालू आहेत, बाजरी काढायची पण चालू आहे सगळं, आणि सगळं एकदम आल्यामुळं आणि ह्यांना पण सुट्टी आहे, त्यामुळे ह्या सुट्टीतच त्यांचं काय आहे म्हणजे घरची कामं आहेत ती सगळी आवरून घ्यायची आहेत। सो मग मी सहज बोलून गेले मला एकटीला करायला लागलं, पण मला जे सगळं बाहेर होतं सगळं मला रेडी आणून दिलं होतं, मी फक्त तिथं बसून बसून बनवलं। माझ्या मनात पण असं नव्हतं की मलाच करायला लागतं आहे बाकी कोण करत नाही, असं काही मनातसुद्धा नव्हतं। तर त्या एक दोन तीन कमेंट्स होत्या, मी त्या कमेंट्सला काही रिप्लाय केला नाही, पण कदाचित माझ्या बोलण्याचा तो मिनिंगसुद्धा निघू शकत असेल, त्यामुळं त्या कमेंट आल्या असतील। सो मग मी रिप्लाय देते आहे, असं काही नाही, घरचं काम पण महत्त्वाचं आहे आणि रानातली कामं पण महत्त्वाची आहेत। मला जेवढं होतं तेवढं मी करते, जेवढं मला नाही होत ते मी नाही करत, आणि मला भरपूर आवड आहे गौरी गणपतींची, भरपूर आवड आहे। आणि पुढच्या वर्षी तर मी म्हटलंच खूप छान बसवेन, खूप म्हणजे खूप मस्त बसवेन, नववारी वगैरे त्यांना वेअर करेन,
बघूयात हा पुढच्या वर्षीचा प्रश्न आहे. आता हे वर्ष असं आलं, येणारं पुढचं वर्ष काय असेल सांगू शकत नाही. ह्याच्यापेक्षा पण म्हणजे गौरी गणपतीचं भारी आगमन होईल. तर हे दोरे आमचे घेणे चाललेच होते. त्यानंतर अजून एक म्हणजे खूप साऱ्या लोकांना खूप सारे प्रश्न पडलेत. तर कसं असतं माहिती आहे का, ही सोशल मीडिया आहे आणि सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीचा जर मजाक बनला आणि जर प्रत्येक पर्सनल गोष्ट आपण शेअर करायला लागलो तर आपल्या फॅमिलीचा खेळ व्हायला वेळ लागणार नाही. सो जर तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत असतील किंवा तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्या असतील तर त्या तुमच्या जवळच ठेवा. जर मी काही सांगत नाही आहे तर त्यामागेसुद्धा भरपूर काही कारण असेल. शेवटी मला माझी फॅमिली महत्त्वाची. उद्या काहीही प्रॉब्लेम आला तरी माझ्यासोबत माझी फॅमिली असेल. कदा म्हणजे सोशल मीडिया ही सुद्धा एक फॅमिलीच आहे, पण जी म्हणतो ना लगेच माझ्यासोबत असणारी ती म्हणजे माझी फॅमिली आहे. त्यामुळे मला ह्या सोशल मीडियाच्या पेक्षा जास्त महत्त्वाची माझी स्वतःची फॅमिली आहे. तर पुन्हा अशा कमेंट्स करू नका. ज्यांनी कमेंट्स केलेत त्यांना समजलंच असेल मी काय पर्सनली असं हे करत नाही आहे, रागाने सांगत नाही आहे, पण माझ्या भावना समजून घ्या. कारण मी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि कदाचित माझ्याकडून पण होत असेल, पण शेवटी मी म्हटलं ना मला माझी फॅमिली पूर्ण महत्त्वाची आहे आणि मला प्रत्येकच गोष्ट सोशल मीडियावर सांगायची नाही. चांगल्या गोष्टी नक्की दाखवेन, पण ज्या गोष्टी नाही दाखवण्यासारख्या त्या नाही दाखवेन. कारण त्यामागे कोणाचं तरी आयुष्य असतं, आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याला प्रॉब्लेम यायला नको. असं म्हणत म्हणत गौरायांना बाहेर घेतलं. दरवर्षी गौराया घरातच फक्त खाली घेऊन ठेवल्या जातात. ह्यावर्षी म्हणजे गौरायांचं विसर्जन करायचं होतं, कारण पुढच्या वर्षी गौराया नवीन आणायच्या होत्या. कारण ह्या सुतकातल्या गौरा आहेत, म्हणजे असं आहे त्या पाहुण्यांकडून येतात. मग कोणी देईल, माझी मम्मी देईल किंवा तिची मम्मी देईल, कोणी पण गौराई देतील आणि मग त्या बसवायच्या. तर ह्याचं जे आहे ना विसर्जन ते आमच्या इकडे शेतात करतात, कारण त्या लक्ष्मी असतात आणि लक्ष्मीच्या रूपाने त्या पुन्हा धान्याच्या रूपाने माघारी याव्यात म्हणून विसर्जन शेतात करतात, असं आहे. तर असं म्हणत म्हणत आजच्या गौरायांचं विसर्जन करूयात आणि पुन्हा त्या कमेंट्स पण नको. तर लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरी माघारी या माझ्या आणि फौजींच्या आयुष्यात, असं म्हणत म्हणत हा व्लॉग एंड करूयात. कारण आमच्या घरात तर मुलगी अजिबात नाही आहे आणि मला मनापासून मुलीची खूप इच्छा आहे. मी जेव्हापासून गौराई आल्या तेव्हापासून एकच म्हणते आहे की आमच्या घरात पुन्हा माघारी या, मुलीच्या रूपात या. तर ह्या येणारा वेळच सांगेल, आता जास्त काही दिवस राहिले नाहीत. तर चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये, कारण आता मॅटर्निटी शूट होईल. उद्याचा व्लॉग कदाचित डोहाळे जेवणाला काय काय गिफ्ट्स आले त्याचा असेल, कारण त्याच्या संदर्भात पण मी छोटासा तिकडं होते तेव्हा व्लॉग बनवलेला, पण पोस्ट करणं काय झालंच नाही. सो मग ते पण दाखवेन. आणि त्यानंतर म्हणजे आमचं आता मॅटर्निटी शूट करायचं आहे. आता भरपूर पाऊस झाला तेव्हा लगेच काय रानात ती कामं नाही. सो मॅटर्निटी शूटची पण तयारी करूयात. तर बघूयात येणारे व्लॉग्स.